नमस्कार, मी सिद्धार्थ काळे, आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स न्यूज। जुलै महिन्यामध्ये दामोनगर भीमनगर या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती। त्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भीमनगर या ठिकाणी रहिवाशांचं मोठं नुकसान झालं होतं। या ठिकाणी जे नाल्याच्या कड्याला जे रहिवाशी आहेत त्यांचे अक्षरशः घरे वाहून गेले होते। त्यावेळेस आम्ही दिव्य सम्राटने बातमी दाखवली होती, बातमी प्रसिद्ध केली होती। त्यावेळेस स्थानिक नगरसेविका प्रीतम पंडागळे यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी केली होती व तहसीलदार तहसील कार्यालयाचे कर्मचारी या ठिकाणी तलाठी वगैरे या लोकांनी देखील या ठिकाणी येऊन सर्वे केला होता। नुकसानग्रस्त भागाचा सर्वे केला होता। त्या सर्वेमध्ये या रहिवाशांना काही मदत जाहीर करण्याचे आवाहन केले होते, परंतु काही महिने उलटून देखील अद्याप या लोकांना कुठलीच प्रकारची शासनाकडून मदत मिळाली नाही। आपण या ठिकाणी रहिवाशांकडनं जाणून घेऊ त्यांचे काय प्रश्न आहेत आणि त्यांना मदत का मिळाली नाही अद्याप ते आपण त्यांना विचारून घेऊ। पडोसी है, बारिश के वजह से पूरा उसका घर का सामान सब बह के गया, अभी तक किसी की तरफ से हाँ मदद नहीं आई। जब यहाँ पर नगर सेविका आई थी उन्होंने कहा था कि बोले बहुत कुछ करते, बोले बहुत कुछ करेंगे बोले, लेकिन अभी तक कोई कुछ नहीं मदद किया है शासन की तरफ से। कुछ भी नहीं हुआ, कुछ मदद नहीं, कुछ भी नहीं मदद हुआ। और उन लोग कोई मतलब मुझे तो नहीं मालूम नाम है, और कुछ थोड़ा वो चार मुंडा दिए हुए है, एक बैनर दिए हुए है, बस उतना ही और कुछ नहीं है। थोड़ा राशन और कुछ किसी की तरह से कुछ भी नहीं मिला हुआ है मुझे अभी तक। बहुत जने बोल के गए, अभी तक कुछ भी नहीं मुझे मिला हुआ। यहाँ पर कौन कौन आए थे? बहुत जने आए थे, नाम तो मुझे पता नहीं है। अभी मैं इतना टेंशन में थी, मेरे दो बच्चे लोग, एक बोलते आशा ताई इधर रहते हैं, वो मराठी लोग हैं, उन लोग है, सब जने भी आए थे यहाँ। सब बोले कि हम लोग मदद कराएंगे करेंगे, बहुत से जने आए, लेकिन मदद अभी तक किधर से नहीं मिली है मुझे मदद। अब गरीब है, सब बहके गया है, तो कोई आके मदद करना चाहिए, ये हमारा कहने का मतलब है। ये दो बच्चे लेकर हमारे पड़ोस वाले निकाले, ज़्यादा से ज़्यादा नुकसान मेरा पूरा घर में, एक जोड़े कपड़े पे बाहर निकली है, मेरे को कुछ भी नहीं बचा हुआ, सिर्फ मेरे बच्चों लोग को निकाले हुए, मेरे को दो छोटे लड़के हैं दोनों, बस हरा गया। ये दो बच्चे हैं। तर आपण बघितलं आहे या लोकांची कशी दयनीय अवस्था आहे। या ठिकाणी आमदार व स्थानिक नगरसेवक हे देखील येऊन गेले, परंतु अद्याप यांना ह्या लोकांना कुठलीच मदत केलेली नाही। हे लोक स्वतः यायच्या स्वखर्चातून ताडपत्री वगैरे पत्रे वगैरे ठोकून त्या ठिकाणी राहत आहेत। त्यांचे मुलं बाळं आहेत, त्यांचा राशन पाण्याचा प्रश्न देखील आहे, त्यांना अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पाण्याचा प्रवाह असतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता या रहिवाशांसाठी इथे एक पूल होता, तो पूल देखील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला। त्या ठिकाणी या स्थानिकांनी झाडाचे जे सुकलेले झाडे वाहून आलेले लाकडं आहे ते टाकलेले, जाण्यायेण्यासाठी ते लाकडं टाकलेले आहे आणि त्याच्यावरून हे लोक इकडनं ये जा करत असतात। कॅमेरामॅन श्यामसोबत सिद्धार्थ काळे, दिव्य सम्राट टाइम्स न्यूज।